नवजात बालिकेचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले विठ्ठल लिंगप्पा पुजारी राहणार शावळ तालुका अक्कलकोट यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप शिंदे यांनी मंजूर केला. याबाबत अधिक माहिती अशी, रुक्मिणीचं लग्न पुंडलिक पुजारी यांच्यासोबत दिनांक 14 जून 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पती पुंडलिक दीरविठ्ठल सासू भीमाबाई हे तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होते आणि तिला मारहाण करत होते. ती गर्भवती असताना सुद्धा पोटातील बाळ हे तिच्या पतीचं नाही म्हणून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दिनांक 5 जुलै 2020 रोजी रुक्मिणीनं मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिचा पती कामासाठी बंगळुरू इथं जात असताना सासू भीमाबाई आणि दीर विठ्ठल यांना सांगून गेला की मी कामावरून येईपर्यंत मुलीला जिवंत सोडू नका. तेव्हापासून रुक्मिणी ही मुलीला एकटी सोडत नव्हती. दिनांक 18 ऑगस्ट रोजी ती प्रातर्विधीसाठी बाहेर गेली होती. परत आल्यानंतर मुलगी का उठली नाही म्हणून ती तिच्या जवळ गेली असता मुलीचं संपूर्ण शरीर हे थंड पडलेलं होतं. तिच्या कानाजवळ जखम झाली होती. त्यावरून मुलीचा खून झाल्याची खात्री झाली म्हणून रुक्मिणी हिनं सासू दीर आणि पतीविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आपल्याला जामीन मिळावा म्हणून विठ्ठल निलप्पा पुजारी यानं जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. त्यावर विठ्ठल यानं ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी न्यायमूर्तींनी विठ्ठल पुजारी याची 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट वीरा शिंदे यांनी काम पाहिलं. फिर्यादी रुक्मिणी हिने सासरकडच्या लोकांनीच तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्या नवजात बालिकेचा खून केला असल्याची फिर्याद दक्षिण तालुका अक्कलकोट येथे दाखल केली. सदर प्रकरणात आरोपी विठ्ठल यास अटक झाली. अटकेनंतर आपण जामीन मिळावा म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामिनाचा अर्ज दाखल केला गेला. तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला. सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान सदर प्रकरणातील तपास हा पूर्ण झाला असून सदर तपासामध्ये कोणताही सबळ पुरावा आरोपीच्या विरुद्ध दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी विठ्ठल पुजारी या जामिना